शहरातील पाणी प्रश्न कधी सुटणार याकडे आता सर्वांचेच लक्ष लागले. गेल्या कित्येक दिवसांपासून शहरातील पाणी प्रश्न ऐरणीवर आलाय. काही ठिकाणी दुर्गंधयुक्त पाणी नळाला येत आहे तर काही ठिकाणी पाणी पुरवठा वेळेवर केला जात नाहीये. यामुळे शहरवासियांचा आक्रोश वाढलाय. आज पदमपुरा भागातील नागरिकांनी एमसीएन समोर पाणी प्रश्नाविषयी त्यांच्या समस्यांचा पाढा वाचलाय. पाणी पुरवठा सुरळीत होत नसल्याने येथील नागरिक हैराण झालेत. तसेच वेळोवेळी संबंधित अधिकारी कर्मचारी यांना निवेदने देऊनही प्रशासन याकडे कानाडोळा करत असल्याचा आरोपही यावेळी नागरिकांनी लावला आहे. पाण्याचा टाईम सकाळी 3 पाणी येत होतं, नंतर 10 येत होतं, नंतर 12, नंतर 2. हे घडी घडी टायमिंग चेंज करावं लागलं. प्लंबर 15 पाणी येतं चालले जातं. लाईटही कट झालेली आहे. काय करावं सांगा आता. आणि इकडं गड्डे केलेले, तिकडं गड्डे करायला लागलं. प्लंबर येऊन त्याच्यात काही घाण नाही अटकलेली. पाणी चांगलं येत नाही. अर्धा घंटा पाणी येतं ते पण खराब येतं. मग आम्ही कुठून पाणी भरायचं सांगा. रोजच पाणी येते. 2 झाले आम्हाला त्रास पाण्याचा. आम्ही कुठून आणायचं पाणी तुम्ही सांगा ना. एक आणायचं पाणी तुम्ही सांगा आम्हाला. आम्हीशा नेहमी बोलतोय आणि नेहमी सांगतो आमच्या पाण्याची प्रॉब्लेम 3 आहे. आम्हाला बिलकुल पाणीच नाही आहे. 3 10-15 आम्हाला जास्तीत जास्त पाणी येतं. आम्ही पिण्याचं पाणी एवढं लांबून आणतोय. हनुमान मंदिर पासून आम्हाला घरापर्यंत न्यावं लागतंय. आणि आम्हाला लाईटीचं पण प्रॉब्लेम आहे. कारण की पाणी ज्या दिवशी आलं त्याच दिवशी लाईट चालली जाते. आम्हाला बिलकुल पाण्याची म्हणजे हेच नाही. आम्हाला लांबून आणू लागलो आणि टँकर सुद्धा आमच्याकडे येऊ नाही शकत. आणि आमची एवढी परिस्थिती नाही की आम्ही टँकर प्रत्येक वेळेस मागू शकतो. पाणी वाला म्हणते आम्ही पाणी पण देणार नाही दुपार नंतर. लाईट वाला म्हणते आम्ही लाईट सुद्धा तासभर सुद्धा देणार नाही. आम्ही 8 पाण्याचे बिन पाण्याचे कसे काढायचे ते आम्हाला तुम्ही सगळं सांगा. पहिल्यांदा त्रास आहे पाण्याचा आम्हाला. आम्हाला 8 पाणी येत नाही. आम्ही कसं गरीब लोक कुठून पाणी टँकर आणू शकतो, पाणी भरू शकतो. तरी आम्ही या महिन्यात 2 आम्ही एवढे टँकर विकत आणलो. बोटाला मारून पाणी आम्ही टँकर आणून पाणी पिऊ शकतो. आम्ही कधीपर्यंत असं काढायचं. नंतर येतंय पिण्याचं पाणी सोडत नाहीये. पिण्याचं पाणी सोडत नाहीये. पहिल्यांदा पाणी सोडायला पाहिजे. 7 नंतर पाणी येत आहे. आमच्याकडे काहीतरी करायला पाहिजे. महानगरपालिका काही करीत नाहीये. काही बोलायला नाही काही करत. ती पाण्याचं बोलतात. 3 चक्कर मारते मी. यांच्या पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही. यांना पाणीच नाही. इथे अर्ध्या लोकांना पाणी नाही. साहेब लोक येतात, नुसतं जातात, बघतात, करतो करतो म्हणतात, काही करत नाही. खरं बघितलं तर आज आम्ही लाईट साठी गेलो. त्यांनी पण सहकार्य नाही केलं आम्हाला. इथं पोलिसाची गाडी आणली आमच्यासाठी. पोटची माहिती आहे सगळे. बघा पाण्याचा किती त्रास होतो, किती घाण होऊन राहिली सगळ्या पाण्याची. पाणी पिलं की वांत आमच्या घरामध्ये झालं सुरू. तुम्ही तेवढी सोय करा पाण्याची. घाण पाणी येऊन राहिलं. लक्ष्मीवाडी पूर्ण. हा लक्ष्मीवाडी ही लक्ष्मीवाडी पाण्याची टंचाई. पाणी की कमी आहे. लाईट चली गया. हिंदी बोल. कपच हिंदी बोल. आपली भाषा बोल. हिंदी बोलू. बोल. बोडी पाणी के लिए तो बोडी मई. कम्प्लीट करे. उठा जल्दी. वो बोले फोन भी नहीं उठाओ जल्दी. नंदू फोन क्यों नहीं उठाओ तू जल्दी. हाँ मावशी अंजना मावशी बोलो. इधर पाण्याचा त्रास आहे. 3 झाले आम्हाला पाणी नाही. शुगर नळावर. मला शुगर आहे. टेन्शन घेऊन. हा खूप टेन्शन येत आहे पाण्याचं.